पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी, गाईन अहर निशी मुखे नाम। नमस्कार, मी जानवी सावंत, जय हरी विठ्ठल, पावर्ड बाय इन्फ्राटेक, सहप्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बन्सल क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड या विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान अलंकापुरीतून झालं। टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण आळंदी न्हाऊन निघाली। आळंदीतून ज्ञानोबाची वारी पुढील प्रवासासाठी निघाली आहे। यंदा पालखी सोहळ्याचं हे 338वं वर्ष आहे। सोमवारी तुकोबांच्या पालखीसह ज्ञानोबांच्या पालखीचं पुण्यात आगमन होणार आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालंय। ज्ञानोबा पंढरीकडे निघाले। आपल्याबरोबर विकास ढगे पाटील आहेत, जे मंदिराचे विश्वस्त आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांची महती सांगा, नेमकं काय आहे? कारण खूप वेळा लोकांचा समज गैरसमज होतो। ज्ञानेश्वर महाराजांनी कितव्या वर्षी समाधी घेतली, काय याच्या मागची आख्यायिका? ज्ञानेश्वर महाराजांनी 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 21 वर्षी माऊलींनी समाधी घेतली। संजीवन समाधीच्या ठिकाणीच आपण या ठिकाणी उभे आहोत। माऊलींची महती ही महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील देशभरातील सर्व वारकऱ्यांना माहिती आहे। माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा जगाला उपदेश करणारा ग्रंथ नेला, त्याचा कळस म्हणलं तर पसायदानामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सार आहे। संपूर्ण जगाला शांततेचा, एकात्मतेचा, बंधुतेचा संदेश हा माऊलींनी त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यामुळं माऊलींची महती इतकी मोठी आहे की ती आपण कशाही प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तरी ती त्रोटकच राहणार आहे। आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणीचे एक विशेष महत्व आहे, हेच विशेष महत्व सांगतायत हभप बालाजी बोराडे। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर। आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीतून प्रस्थान होत आहे। आज या ठिकाणी आपण पाहिलं तर इंद्रायणी काठावरती सकाळपासूनच वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली पाहायला भेटते। वारकरी या ठिकाणी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा तुकोबऱ्यांचा गजर करत पथाका, मृदंग, टाळ, वीणा घेऊन या ठिकाणी आपल्याला इंद्रायणीच्या काठावरती मंदिराला प्रदक्षिणा करताना पाहायला भेटतात। या ठिकाणी पाहिला पण इंद्रायणीचा काठ तर अनेक महाराष्ट्रातील वारकरी सकाळपासून या ठिकाणी दाखल झालेले पाहायला भेटतात। प्रथमतः या इंद्रायणीवरती आल्यानंतर स्नान करतात। इंद्रायणीचं स्नान झाल्यानंतर त्या ठिकाणी मंदिराला दिंडीसोबत आपली प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आळंदीमध्ये माऊलींच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी जातात। अनेक वारकरी आपल्याला या ठिकाणी पावले खेळताना दिसून येत आहेत। वारकऱ्यांची मोठी मांडीआळी या ठिकाणी झालेली पाहायला भेटते। ज्ञानोबा तुकोबऱ्यांचा गजर मोठ्या प्रमाणात वारकरी या ठिकाणी अभंग, वासुदेव, काकडा, हरिपाठ गाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत। बालाजी बोरड्यासह कॅमेरामन नित्यानंद, आळंदी देवाची। आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसोबत अनेक वारकरी पायी चालणार आहेत, यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्यात, पाहूयात। माढा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील रोपळे या गावावरून या ठिकाणी या पालखी प्रस्थानाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून आलेलो आहोत आणि हा जो या सोहळ्याच्या निमित्तानं असणारा आनंदोत्सव आहे, आम्हाला मिळणारा हा जो आत्मिक आनंद आहे, आध्यात्मिक आनंद होय, तो निश्चितच अवर्णनीय आहे। कारण आपण जर माऊलींचं वर्णनच करायचं झालं तर तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे जयाचे द्वारी सोन्याचं पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, म्हणजे रेड्याला सुद्धा बोलण्या लावायची ताकद माऊलींमध्ये आहे। मग आपण तर चालती बोलती माणसं आहोत। चांगदेवांच्या भेटीसाठी ज्ञानोबा भिंतीवर बसून गेले। ज्ञानदेवानी भिंत चालवली असा दृष्टांत आहे, त्याचं महत्व सांगतायत हभप बालाजी बोराडे महाराज। रामकृष्ण हरी, मैशी पुत्रामुखी बोलेविने श्रुती चालेविने भिंती बैसोनिया, या निळोबऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं वर्णन जे केलेले ते वर्णन आपण आता उभे आहोत आळंदी येथील भिंतीच्या मंदिराच्या शेजारी। आळंदीमध्ये आपण जर आलात तर आळंदीमध्ये प्रदक्षिणा मार्गावरती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत चालवली त्या भिंतीचं मंदिर आहे। समाजामध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी भिंती
मंदिराला भिंती आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला भेटतील, पण जगाच्या पाठीवर एकमेव मंदिर असे की जिथे भिंतीचं मंदिर समजलं जातं। ज्यावेळेस 1400 वर्ष तपसाधना केलेले योगी चांगदेव महाराज वायुमार्गाने ज्यावेळेस संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी वाघावर बसून आणि सापाचा चाबूक करून या ठिकाणी आळंदीला ज्ञानोबांना भेटण्यासाठी आले, त्यावेळेस सकाळी सकाळी ही चारही भावंड उन्हामध्ये खेळत होती आणि एखादा मोठा व्यक्ती आपल्याला भेटायला आल्यानंतर त्या व्यक्तीला सामोरे कसं जायचं म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोब्रे ज्या भिंतीवरती बसले होते त्या भिंतीला ज्ञानोब्र्यांनी आदेश केला, चारही भावंड सोपानदेव, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानदेव आणि मुक्ताबाई ही चारही भावंड त्या भिंतीवरती बसली आणि चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबाराया आळंदीला आल्यानंतर या ठिकाणी या भिंतीच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त येत असतात। हेच ते भिंतीचं मंदिर आहे। कॅमेरामन नित्यानंद सह बालाजी बोर्डे, जे महाराष्ट्र न्यूज, आळंदी। जगद्गुरु तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहू येथील इनामदार वाडा या ठिकाणी झाला। इनामदार वाड्यातून रविवारी सकाळी 10 वाजता पालखी आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाली। वारी मार्गात अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। जगद्गुरु तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहू येथील इनामदार वाडा या ठिकाणी झाला। इनामदार वाड्यातून रविवारी सकाळी 10 वाजता पालखीचं आकुर्डीच्या दिशेने प्रस्थान झालं। जयहरी विठ्ठल पावर्ड बाय इन्फ्राटेक सहप्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बन्सल क्लासेस प्रायव्हेट लिमिटेड या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीतर्फे वारकऱ्यांना दररोज एक प्रश्न विचारण्यात येतोय। या प्रश्नाचं जो वारकरी अचूक उत्तर देईल त्यांना ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून बक्षीस देण्यात येत आहे। पाहूया। रामकृष्ण हरी। संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबऱ्यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे। या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी काही वारकरी आहेत। कुठून आलात आपण? काय नाव? राजगुरुनगर खेड। बर, शिवाजी बळवंत वेळे। बर, काय वाटतंय उन्हाची तीव्रता आहे? काय नाही वाटत, काय नाही वाटत, उन्हाचं काय वाटत नाही। पाऊस झाला पाहिजे शेतकऱ्याला। किती वय आपलं? आता 64 चालू आहे। बर, किती वर्षापासून आपण वारी करताय? वारी आता सेवानिवृत्त महावितरणमधून वारी 10-12 अनेक वर्ष तिकडे ही समाजाची सेवा केली। आता वारकरी संप्रदायामध्ये तुमचं काय नाव आहे? तुम्ही कुठून आला? मी सतीश सुरेश केचे। आमचं अकलू जवळ गाव आहे। बर, टेंभुर्णीच्या उजनी धरणाच्या खाली। काय वाटतं एकंदरीत वारकरी संप्रदाय आणि वारीबद्दल? आपल्या काय भावना आहे? वारीबद्दल आमची पहिल्यापासून भावना चांगली आहे। मला कळायला लागल्यापासून तुकाराम महाराजांची पालखी आमच्या गावाजवळून जाते आणि अकलूजला आम्ही शाळेत लहानपणापासून असल्यामुळं वारीबद्दल किंवा कीर्तनकाराबद्दल वारकऱ्याबद्दल आम्हाला पहिल्यापासून एक थोडी ओढ होती। त्यामुळं जसं आम्ही थोडं हिंडत फिरतो झालो म्हणजे स्वतःच्या पायावर, त्यावेळेसपासून प्रस्थानाला आम्ही प्रत्येक वर्षी येतो। काय आपल्या गावाच्या जवळना संतांचे चरण धूळ लागून पालखी पुढे जाते, काय भावना असतात त्यावेळेस? आपल्या गावात संत येतात त्यावेळेस असं वाटतं की आपलं जे जरी तुकाराम महाराजांची पालखी जात असली तरी साक्षात तुकाराम महाराज जात आहेत अशी भावना मनापासून होती। म्हणजे एक दिवस तुमच्याकडे तुकाराम महाराज येतात परंतु तू वर्षभराची चार्जिंग तुम्हाला होऊन जाते 100%। अतिशय सुंदर या ठिकाणी वारीबद्दल त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत। खरं तर ऊर्जा भेट त्यांना वारी करून काय भेटतं, समाधान भेटतं, ह्या वारकऱ्याच्या अंतकरणातल्या शुद्ध भावना आहेत। खरं तर मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याला कुणाला त्याचं उत्तर येईल त्यांनी फक्त हातवारी करायचं आहे, उत्तर मोठ्याने द्यायचं नाही। मला सांगा, ज्याला उत्तर येईल त्यांनी हातवारी करा। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी कितव्या वर्षी समाधी घेतली? पुढे या तुम्ही। काय नाव आहे तुमचं? नवनाथ मगर। माझा प्रश्न असा आहे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी कितव्या वर्षी समाधी घेतली? 22व्या वर्षी। अतिशय बरोबर उत्तर दिले, एकदा जोरदार टाळ्यांच्यासाठी बाजूल्या पाहिजेत। आपल्याला या ठिकाणी आपण प्रश्न विचारला होता की ज्ञानेश्वर महाराजांनी कितव्या वर्षी समाधी घेतली, 22व्या वर्षी समाधी घेतलेले। त्यांना ग्रीन गोल्ड सीड्स प्राय लिमिटेड कंपनीच्या वतीने त्यांना एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहे, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे। उत्तर बरोबर दिल्याबद्दल त्यांना या ठिकाणी ही भेटवस्तू देण्यात येत आहे। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल।
ग्रीन गोल्ड सीडच्या वतीने त्यांनाही आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात आलेली आहे. कॅमेरामन नित्यानंदसह बालाजी बोराडे, जय महाराष्ट्र न्यूज, देहू.